प्रयत्न जरूर झाला होता. पहा चॅम्पियन कोण ठरणार ही चर्चा संपूर्ण मुंबईत होणार की देवा प्रतिष्ठान कोणी मारली तर या संघाने मारली. म्हणजे पूर्ण वर्षभर ही चर्चा होणार की देवा प्रतिष्ठान कोण जिंकलं तर या टीमनी जिंकलंय. वॉन्टेड संघ त्यांच्या विरुद्ध आपण पाहिलं तर ओमकार माला ट्रॉफी आत घरातच राहणार की घराच्या बाहेर जाणार त्यावर देखील नजर आहेत. वॉन्टेड संघाचं देखील मी कौतुक करेल. ऐरोलीचं क्रिकेट देखील खूप म्हणजे फायटिंग आहे कारण की खूप चांगले चांगले प्लेयर्स याही ऐरोलीमध्ये आहेत. ओरम क्रिकेट असू दे अंडरआर्म क्रिकेट असू दे खूप मोठमोठी नावं याही विभागातून पाहिली गेली आहेत. हाई बॉल नॅचरल लेग ब्रेक खूप चांगला फटका पाहायला मिळाला आणि रन जर आपण पाहिलं तर एकनी कम्प्लीट केली गेली आहे. पहा स्थानिक खेळाडू आहे आणि स्थानिक क्रिकेट खूप वेगळं आहे. जेव्हा आपल्या बिल्डिंगसाठी आपण क्रिकेट खेळतो आपल्या चाळीसाठी आपण क्रिकेट खेळतो आणि त्यानंतर व्यावसायिक संघासमोर आपण फायनल मॅच खेळतोय तेही रात्री अडीच वाजलेत परंतु क्रिकेट थांबणार नाहीयेत. एक वर्ष देवा प्रतिष्ठानची फायनल सकाळी 7 वाजता झाली आहे. मला अजूनही आठवतं लाखाचं पारितोषिक तेव्हा 1 वर्ष 6-7 वाजता फायनल खेळले गेलेत. म्हणजे तेही देखील या देवा प्रतिष्ठान संघाचं वेगळं नातं राहिलं गेलं आणि संपूर्ण मुंबईकर आवर्जून क्रीडा स्पर्धा खेळण्यासाठी येतात. या वर्षी प्रचंड अगदी आयोजन पाहिलं गेलं. मला असं वाटतं यावर्षी जे बॅनर्स मारलेत अप्रतिम बॅनर्स अगदी प्रत्येक टोलनाक्यापासून जे मी आतमध्ये आलो तेव्हापासून बॅनर पाहिले गेले आणि हे क्रिकेटचं आयोजन आहे. प्रॉपर मॅनेजमेंट आहे. हाही बॉल वळण गेलेला खूप चांगला बॉल पाहायला मिळाला परंतु पंच दंडित करतात. व्हाईट बॉल प्रशांत आहेत बॉलिंगसाठी. बॉलला वळण दिला होतं परंतु टप्पा थोडासा बाहेर पाहिला गेला आणि पंचाने हेरून घेतला गेला की हा बॉल तुला पुन्हा टाकावा लागेल. 4 धावा झाल्या धावफलकावर. धावांसाठी धावाधाव म्हणजे क्रिकेट आहे. आज ऐरोली ची क्रीडा स्पर्धा आहे आणि मुंबईची क्रीडा स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. बॉलला वळवला गेलाय काय बॉल टाकला गेलाय अप्रतिम बॉल पाहायला मिळाला प्रशांत यांच्या माध्यमातून आणि सुरेश सरोज यांना मैदान सोडावं लागतंय. पहा स्थानिक लोकांचा देखील सपोर्ट आहे कारण की आपल्याच विभागातले खेळाडू मॅच खेळतायत. कोणतरी आपलाच मित्र मैदानाच्या आतमध्ये खेळतोय आणि हे क्रिकेट आहे. रात्रीचे 2:30 वाजलेत परंतु प्रेक्षक वर्ग देखील आज या मॅचचा आनंद घेत आहेत कारण की फायनलची मॅच आहे. कौतुक करेल मी आयोजन कमिटीचं, कौतुक करेल मी सर्व देवा प्रतिष्ठान ग्रुपचं की आज जे आयोजन केलं गेलंय. बॉलिंगसाठी आपण पाहिलं तर प्रशांत यांनी देखील खूप चांगली बॉलिंग केली गेली आहे. बॅटिंगसाठी डेंजर डोरा अरुण चव्हाण येत आहेत. याही बॉलवर फ्लिक केलं गेलंय पहिलाच बॉल स्टेप आउट केले गेले आणि रन्स पूर्ण मिळतील. 4 धावा धावफलक 4 ने पुढे जाईल. 8 रन्स होते धावफलकावर. पहिलीच ओव्हर आहे. विकेट जरूर आला परंतु दडपण नाहीये. अरुणची हीच ओळख आहे कधी काही करू शकतो हा खेळाडू. प्रत्येक बॉल कधी स्टेप आउट होऊन खेळण्याची क्षमता आहे. अगदी सिंगल डबल कमी खेळतात परंतु मोठमोठे स्ट्रोक खेळणे अरुणची ओळख आहे. हाई बॉल समोरच्याने खेळण्याचा प्रयत्न अप्रतिम कलात्मक फटका पाहायला मिळाला विथ द स्पिन. समोरच्या कव्हरच्या दिशेने फटका खेळला गेला आणि धावफलक आपण पाहिलं तर पुन्हा एकदा 4 ने पुढे जाईल. 12 धावा होते धावफलकावर. फायनलची मॅच आहे. बिग फाईट काढेकी टक्कर आहे. खूप चांगला फटका पाहायला मिळाला. अशी फटकेबाजी पाहायला आवडते अगदी जेव्हा तुम्ही जमीन लगतचे फटके खेळता. एकदा क्रिकेटचे कॉपी बुक स्टाईल तुमचे फटके असतात. अगदी विराट कोहली रोहित शर्माची आठवण करून दिली या फटक्यांनी. शेवटचा बॉल अजित निकम सर घोषित करत असताना या बॉलवर मात्र डिसिजन पेंडिंग असेल. पण आमच्यापर्यंत निर्णय कळवतील. वाईट बॉल जरूर आहे. धावफलक इकडे पुढे जाईल जरूर. 13 रन्स होते धावफलकावर परंतु डिसिजन पेंडिंग असेल.
मैदान सोडावा लागेल। अरुण यांना देखील मैदान सोडावा लागते। आपण पाहिलं तर स्टंपिंगच्या रूपामध्ये खूप चांगले एफर्ट पाहायला मिळाले यष्टीरक्षकाच्या माध्यमातून। देखील बॅटिंगसाठी दिवेश येत आहेत। तीन ओव्हरची मॅच आहे, मेगा फायनलची मॅच आहे। काही क्षण शिल्लक आहेत की कोण चॅम्पियन ठरणार या क्रीडा स्पर्धेवरती। काही बॉलर आपण पाहिलं तर स्वीप खेळण्याचा प्रयत्न जरूर झाला होता। रन आपण पाहिलं तर एकने पुढे जाईल, धावफलक जाऊन पोहोचत आहेत 14 या धावसंख्येवर। पहिल्या ओव्हरचा खेळ समाप्त झालाय आणि धावफलकाचा विचार केला तर 14 धावा झाल्या धावफलकावर। आज आमच्या समावेश सर्व आमचे व्यासपीठावर उपस्थित मान्यवर रुपेशजी कोटकर साहेब, आपले देखील अगदी मनापासून हार्दिक स्वागत आहे। आज राहुल अंग्रे साहेब, आपले देखील अगदी मनापासून हार्दिक स्वागत। संपूर्ण मित्र परिवार आज रात्री देखील आमच्या या क्रीडा स्पर्धेसाठी वेळ काढून आलात, त्याबद्दल आपले अगदी मनापासून हार्दिक आभार। कोटकर साहेब आणि अंग्रे साहेब, आपण देखील आज या क्रीडा स्पर्धेचा आनंद घेण्यासाठी फायनलची मॅच चालू आहे। एका साईडला आपल्या घरचा संघ आहे, हिरोलीचा संघ, वॉन्टेड संघ, त्यांच्या विरुद्ध ओमकार मालाड। एका साईडला स्थानिक संघ, एका त्यांच्या विरुद्ध आपण पाहिलं तर व्यावसायिक गट आहे। ओमकार मालाड गेले कित्येक वर्ष हेही नाव आपण ऐकतोय, परंतु वॉन्टेड बाजी मारणार की ओमकार मालाड बाजी मारणार। बॉलिंगसाठी आपण पाहिलं तर संदीप यादव, सोनू यादव आपण पाहू शकतो, याच विभागातील देखील एक चांगला खेळाडू आहे। दुसरी ओव्हर आहे, तीन ओव्हरची मॅच आहे। कामगिरी करावी लागेल दिवेश आणि मतांग यांना। मतांगने देखील प्रभावित कामगिरी केली आज या क्रीडा स्पर्धेमध्ये। थोडी इंजरी आहे पायाला, परंतु खूप चांगल्या फॉर्म मध्ये आहेत। हा बॉल देखील आपण पाहिला तर व्हाईट बॉल, पद्मनाथ बाबू सर मात्र दंडित करतात। हा बॉल पुन्हा टाकावा लागेल। पहिलीच इनिंग आहे, टॉस जिंकला वॉन्टेड संघाने आणि प्रथम आपण पाहिलं तर फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला गेलाय। हाई बॉल आपण पाहिलं तर पुन्हा एकदा दिशाहीन गोलंदाजी पाहायला मिळाली। व्हाईट बॉल जरूर पाहिला गेला, पंचांनी नो देखील आपण पाहिलं दंडित करतायत आणि धावफलकाचा विचार केला तर दोनने पुढे जाईल। याही बॉलवर पुण्याच्या समोरची खेळण्याचा प्रयत्न करतात क्षेत्ररक्षक येतात। तिकडे रन एकने पुढे जाईल। खूप चांगली फिल्डिंग पाहायला मिळाली। वेल स्टॉप बॉल आतमध्ये ढकलला गेला, डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न। दोन धावा मिळतात। सत्यम यांच्या माध्यमातून खूप चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय। फायनलची मॅच काही क्षण मात्र शिल्लक आहेत की कोण चॅम्पियन ठरणार या क्रीडा स्पर्धेवर। सर्वांना नक्की चाहूल लागली आहे आज या क्रीडा स्पर्धेवर कोण नाव कोरत आहे। तेव्हा प्रतिष्ठान 2022 आज 14 पर्व या क्रीडा स्पर्धेचं, 14 वर्ष अभिमानाचं आज संपूर्ण ऐरोली नगरी आणि या विभागातील साईनाथवाडीतील सर्व युवा पिढी आज या क्रीडा स्पर्धेचं आयोजन पाहायला मिळतंय। देवीदास चौकुळे यांच्या जयंती निमित्त आज या क्रीडा स्पर्धेचं आयोजन, भव्य दिव्य आयोजन मी तर म्हणेल। आई बॉल आपण पर्यंत फ्लिक केल्या गेले, क्षेत्ररक्षक तिकडे पुन्हा एकदा पोहोचतात। एक रन कम्प्लीट केली गेली आहे। ग्राउंड छोट आहे त्यामुळे इकडे अगदी बॅट्समन साठी देखील बेनिफिट आहे। खूप चांगली आउटफील्ड आणि खेळपट्टी बनवण्याचं मी कौतुक करेल, जी खेळपट्टी खूप चांगल्या प्रकारे बनवली गेली आहे। अगदी आज संपूर्ण आयोजन कमिटी या क्रीडा स्पर्धेवर आपण पाहिलं तर लक्ष लावून आहेत। साहिल चौगुळे साहेब असतील, संपूर्ण त्यांचे राज सर असतील, आज त्यांची पूर्ण टीमवर्क आहे आणि आज त्यांची एकजुटी आहे आणि ही जी एकजुटी आपण पाहिलं तर 14 पर्वापर्यंत पोहोचली गेली आहे। असे अनेक पर्व आपल्याला त्यांच्या क्रीडा स्पर्धेच्या माध्यमातून पाहायला मिळतील। हाही बॉल आपण पाहिलं तर कव्हर चेसने खेळण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक आहेत। तिकडे एक रननी मॅच पुढे जाईल। धावफलकाचा विचार केला तर 23 धावा झाल्या धावफलकावर तब्बल। आज व्यासपीठावर उपस्थित सर्व मान्यवर या क्रीडा स्पर्धेचा आनंद घेत आहेत, फायनल मॅचचा आनंद घेत आहेत। रात्रीचे जवळपास 3 वाजत आलेत, परंतु हे क्रिकेटवरचा प्रेम फ्लिक केला गेला। काय फटका खेळला गेलाय, मतांग सारंग ब्रँडेड फटका, काय बॅटिंग केली गेली आहे। मतांगचं मी कौतुक नक्कीच करेल या क्रीडा स्पर्धेमध्ये, कारण की पायाची इंजरी देखील असून आज या भन्नाट फॉर्म मध्ये बॅटिंग करतोय।
काही बॉलवर आपण पाहिलं तर पुन्हा एकदा परंतु का क्षेत्ररक्षण केलं गेलंय, अप्रतिम क्षेत्ररक्षण पाहिलं गेलं. मोनू यादव अगदी मोनू मिश्रा अगदी याही मॅच मध्ये पहा जिकडे नजर जाईल तिकडे खूप चांगलं क्षेत्ररक्षण पाहिलं गेलंय. म्हणजे फायनलची मॅच आहे, आम्ही देखील स्थानिक क्रिकेट खेळता खेळता आम्ही देखील व्यावसायिक गटाला फाईट करू असं एफर्ट्स पाहायला मिळतात. पहिले स्टॉप मोनू अगदी सोनू मोनू ही जोडी आज आपण वॉन्टेड संघामध्ये पाहतोय. सोनू मोनू बीट्स पाहिलंय आणि आज ही सोनू मोनू जोडी देखील ऐरोलीची आपण पाहतोय. खूप चांगली खेळी त्या संघाने केली गेली आहे. फायनलची मॅच स्कोर जर पाहिलं तर 28-28 धावा झाले त्या फलकावर शेवटचे 6 बॉल आहेत पहिल्या इनिंगचे. मतंग सारंगच देखील आज ओपनिंग पासून खूप चांगले फॉर्म मध्ये, बॅटिंग बॉलिंगचा परफॉर्मन्स एक चांगला राहिला आहे त्या ग्राउंडवर. हा बॉल आपण पाहिला तर पुन्हा एकदा व्हाइट बॉल, पंच पुन्हा ते दंडित करतायत. 100 रन्स ने धावपूरक पुढे जाईल. 29 धावा होतो धावफलकावर. या क्रीडा स्पर्धेची एक ओळख आहे. हाई बॉल, कलात्मक फटका पाहायला मिळाला, धीम्या गतीचा बॉल, प्रॉपर टायमिंग पाहायला मिळालं, बॅकवूडला गेले आणि एक चांगला स्ट्रोक 4 धावांसाठी. कुठल्याही प्रकारे प्रवेश फ्री नाही आहे. आज आपण पाहिलं तर संपूर्ण शुल्क कुठल्याही प्रकारे नाही आहे आणि जे आयोजन आज आयोजनच्या माध्यमातून पाहिलं गेलेलं आहे. रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न, मतांची बॅटिंग आवडली असेल मतांसाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. काय बॅटिंग केली गेली आहे आणि विशेष करून पायाला इंजरी होऊन सुद्धा ही मानाची क्रीडा स्पर्धा खेळण्यासाठी दाखल झाला आणि एवढा भन्नाट फॉर्म मध्ये परफॉर्मन्स करतोय अप्रतिम. आणि मैदानाच्या चारही दिशेला बॅटिंग मतांची पाहण्यासारखी आहे. कांजूरमार्गचा खेळाडू पुष्कर नाईन कांजूरमार्गच्या संघामधून देखील पाहिलं गेलं. हाई बॉल देखील समोर दिशेने खेळण्याचा प्रयत्न करत होते, डॉट बॉल येतो आहे. पहा म्हणून देखील मात्र इथे चालाकी दाखवली गेली, बॉल वळवला गेला, येतो डॉट बॉल. हाई बॉल पुन्हा एकदा आपण पाहिलं तर फ्लिक, मतांग मतांग आणि मतांग, मैदानाच्या चारही दिशेला मतांगचंच नाव आपल्याला पाहायला मिळतंय. अप्रतिम बॅटिंग आज कांजूरमार्ग वरून देखील त्याचा चाहता वर्ग त्याचे मित्र परिवार आज त्या समवेत आलेत आणि ते देखील मॅचचा आनंद घेतात. खूप चांगल्या भन्नाट फॉर्म मध्ये मतांग आज खेळतोय. त्यासाठी हे ग्राउंड आणि क्रीडा स्पर्धा मला सोडवलं लकी आहे कारण की मतांग एवढे वर्ष क्रीडा स्पर्धा खेळला, एक चांगला परफॉर्मन्स या क्रीडांगणावर राहिला गेलाय. धीम्या गतीचा पद्धतीने बॉल पाहिला गेला, पायाची इंजरी आहे, पहा लंगडतोय परंतु मतांगसाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या. फायनलच्या मॅच मध्ये मात्र प्रभावित कामगिरी करतोय, अप्रतिम कामगिरी. पहा जर तुमच्या मनामध्ये इच्छा असेल तर तुम्ही काही करू शकता, तीच इच्छा आज मतांग इकडे दाखवतोय. आणि आज भले पाहायला किती लागू दे परंतु मी खेळणार. शेवटचा बॉल आणि हा आवाज देखील सर्वांची अगदी झोप उडून जाईल. हा आवाज संपूर्ण प्रेक्षक वर्ग देखील आनंद घेतात त्या आवाजाचा. सत्यप्रकाश यादव येतात बाबू नॉन स्ट्राईक एंडला. शेवटचा बॉल आहे, मोठ्या फटक्या शोधामध्ये दिवेश असतील. त्याच्या अगोदरची मॅच देखील पाहण्यासारखी झाली. आई बॉल फ्लिक करण्याचा प्रयत्न जरूर केला होता, आपण पाहिलं तर बॅटची काटा घेतली गेली आहे. एक रनने पुढे जाईल, धावफलक जाऊन पोहोचले तब्बल 42 धावा होतो धावफलकावर आणि 43 धावांची गरज ही मॅच जिंकण्याकरिता पॉन्टेड या संघाला. धन्यवाद अंग्रेज साहेब आणि खुडकर साहेब, आपलं देखील अगदी मनापासून हार्दिक आभार. आज आपण देखील या क्रीडा स्पर्धेला दाखल झालात. त्रेचाळीस धावांची आवश्यकता आहे सगर या अंतिम फेरीच्या सामन्यात जर पाहिलं तर चांगलं आव्हान उभं केलं आहे आणि परंतु प्रतिस्पर्धी संघ देखील काही कमी नाही आहे. ऑनटेड संघ संघर्ष करत तिथपर्यंत पोहोचला आहे, मोठमोठ्या धावांचा पाठलाग त्यांनीही केलेला आहे आणि त्यामुळे वॉन्टेडला देखील कमी लेखून चालणार नाही आहे. 3 षटकांमध्ये 43 समोर व्यावसायिक संघ जरूर आहे परंतु वॉन्टेड या संघाचा देखील नवी मुंबई परिसरामध्ये दबदबा आहे. या देवा प्रतिष्ठा आणि या मानाच्या प्रतिष्ठेच्या फायनलमध्ये जिंकायचं असेल तर वॉन्टेडला आता काहीतरी वेगळं करावं लागेल, काहीतरी स्पेशल करावं लागेल. बघता बघता देवा प्रतिष्ठानची फायनल देखील आपण पाहतोय. महिला गट जर पाहिलं तर खूप चुरशीचा सामना पाहायला मिळाला, त्यामध्ये देखील बाजी मारताना पाहायला मिळेल. जय भारत पुन्हा एकदा विजयी झाले तर उपविजयी ठरते मात्र या ठिकाणी
जे एस डी एस डब्ल्यू युवा बरोडी संघ मात्र उपविजेता ठरताना पाहायला मिळाला। तर पाहूया या दुसऱ्या डावाकडे आपण जातोय, कशा प्रकारची कामगिरी या दुसऱ्या डावामध्ये या ठिकाणी केली जाईल। ऑनटेड क्षमता आहे त्यांच्याकडे, त्या क्षमतेचा वापर या ठिकाणी करावा लागेल, नवे नवे तर दाखवावं लागेल। पहिलाच बॉलवर विकेट येताना पाहिलं मी ते नक्कीच सर। आणि वॉन्टेड संघ आपण पाहिलं तर आपल्या घरच्या मातीत खेळतात, म्हणजे ज्या मातीत आपण तयार झालो त्या घरच्या मॅचवर ग्राउंडवर खेळतात, त्यामुळे वॉन्टेड संघासाठी देखील टास्क असणार आहे। जेव्हा आपण आपल्या घरच्या ग्राउंडवर खेळतो तिकडे आपल्याला जिंकणं खूप महत्वाचं आहे, घरात हरलेलं कोणाला आवडत नाहीये, त्यामुळे घरात जिंकणं। परंतु वॉन्टेड संघाचं मी कौतुक करेल, कारण की ऐरोलीमध्ये तब्बल 10 संघ पाहिले गेले आणि त्यातून देखील खूप चांगला परफॉर्मन्स करत असताना वॉन्टेडने सर्वांना वॉन्टेड करत करत असताना इथपर्यंत आलेत आणि आज फायनल मॅच खेळत आहेत। नावातच वेगळेपण आहे। हाई बॉल समोर दिशेने खेळण्याचा प्रयत्न जरूर झाला होता, सनी आहे तिकडे क्षेत्ररक्षणाखाली। मी कौतुक करेल आमचे सर्व ऑफिशियल टीम, आमचे नक्कीच कॅमेरा वर्क, आमचे डीजे मास्टर, ज्यांनी देखील आमचं 3 दिवस अगदी खूप चांगलं मनोरंजन केलं, आमचे पंच, सर्वांचं कौतुक करेल। आणि आमचे आयोजन पूर्ण कमिटी, पूर्ण देवप्रतिष्ठान मंडळ, त्यांचं देखील मी कौतुक करेल। साईनाथ वाडी संपूर्ण। हाई बॉल, खूप चांगला फटका पाहायला मिळाला, बॉल मात्र थांबणार नाहीये 4 धावांसाठी। पहा प्रत्येक चौकारासाठी आवाज होणार आहे। दफलक पाहिलं तर 5 धावा होते दफलकावर, पहिलीच ओव्हर आहे, बॉलिंगसाठी मतांग आहेत आणि ज्या मतांगाने चौकार मारले त्याला देखील मात्र इथे हल्लेबाजी केली जाते। क्रिकेट आहे, खूप चांगला स्ट्रोक पाहायला मिळाला फलंदाज प्रशांत यांच्या बॅट मधून। बॉलला वळवला गेला होता, पंच दंडित करतात, नो बॉल आहे। पहिल्या इनिंग मध्ये प्रशांतला पहिली ओवर टाकताना पाहिलं गेलं आणि प्रशांत देखील ओपनिंगला आला होता आपण पाहिलं तर, ह्याही इनिंग मध्ये मतांगने देखील पहिली ओवर टाकली आणि मतांग देखील ओपनिंगला आले होते, म्हणजे दोन्ही टीम मध्ये काहीतरी समांतर आहे। हाई बॉल फ्लिक केला गेलाय तिकडे, मात्र झेलबादच्या रूपामध्ये प्रशांत यांची खेळी संपुष्टामध्ये येते। बॅटिंग साठी मोनू येत आहेत, बॉलिंग साठी पुन्हा एकदा मतदान सज्ज होतात। पहिलीच ओव्हर आहे आणि खूप मोठा पल्ला गाठायचा आहे। याही बॉलवर आपण पाहिलं एक चांगला फटका पाहिला मोनू यांच्या बॅट मधून। पहा मॅच दोन्ही संपलेली नाहीये, शेवटच्या बॉल पर्यंत आम्ही लढणार, भले हरलो तरी हरकत नाही, परंतु आम्ही आमचा परफॉर्मन्स दाखवणार, याचं प्रत्यक्ष उदाहरण आपण पाहिलं तर मोनू यांच्या बॅट मधून पाहिलं गेलाय। क्लास बॅटिंग पाहायला मिळतीये, प्रॉपर टायमिंग पाहायला मिळालं, लेग साईडच्या दिशेने गॅप मध्ये चेंडू ट्रॅव्हल केला गेला, रन जर आपण पाहिला तर तब्बल जाऊन पोहोचतात 10 या धाव संख्येवर, म्हणजे अजूनही 33 धावांची गरज आहे। शेवटचा बॉल आई बॉल समोर खेळण्याचा प्रयत्न, मतांग सारंग फॉल थ्रूच्या रूपामध्ये झेल पकडला जातोय आणि मोनू यांची देखील खेळी संपुष्टामध्ये येते। विकेटचं पतन होत आहे, फलंदाज मोनू यांना देखील मैदान सोडावं लागतंय 10 या धावसंख्येवर। बारा बॉल्स मध्ये आपण पाहिलं तर अजूनही 33 धावांची गरज आहे। बॉलिंगसाठी सत्यप्रकाश यादव बाबू, ओहो काय फटका खेळला गेलाय, अप्रतिम फटका पाहायला मिळाला संदीप यांच्या बॅट मधून 4 धावांसाठी। क्या बात आहे, 6 बॉल 7 चौकार देखील पहिल्या दिवशी आपण पाहिले गेले आणि संदीपची हीच ओळख आहे, या विभागातील एक मातब्बर खेळाडू आहे।
ह्याही बॉलवर आपण पाहिलं तर खूप चांगला स्ट्रोक पाहायला मिळाला. क्षेत्ररक्षक आहे तिकडे आपण पाहिलं तर एकच रन मिळणार आहे. स्ट्राईक एंडला आपण पाहिलं तर नवीन फलंदाज अविनाश येत आहेत. फायनल मॅच आहे आणि तिकडे आपले फटाके देखील लोड केले जात आहेत आणि अगदी सुरुवात या क्रीडा स्पर्धेची झाली आणि त्यानंतर आज अंतिम दिवस या क्रीडा स्पर्धेचा. हळूहळू कोण चॅम्पियन ठरणार त्याच्यावर एक एक नाव कोरलं जात आहे. देव प्रतिष्ठान 2022 चॅम्पियन कोण ठरणार आहे. मैदान सोडावं लागतं. सत्यप्रकाश यादव यांनी देखील कमबॅक केलं गेलं. भले एक चौकार आला परंतु बाबू यांची ती शैली आहे. ती खूप वर्ष क्रिकेट खेळत आहेत. बॅक टू बॅकचे विकेट आपण पाहिलं तर पहिल्याच बॉलवर चौकार आला होता परंतु बाबू यांनी ते मात्र रोखून ठेवले. नो बॉल आहे. लेग बायच्या रूपामध्ये आपण पाहिलं तर रन एकने पुढे जाईल. 18 धावा होत्या फलकावर. चाई बॉलवर अप्रतिम बॅटिंग. संदीपची बॅट मात्र तळपली आहे. रन्स आपण पाहिलं तर 4 ने पुढे जाईल. 22 धावा होत्या फलकावर. 7 चेंडू मध्ये 21 धावांची गरज आहे. या बॉलवर चौकार आला तर शेवटच्या ओव्हरमध्ये मॅच चांगली पाहायला मिळेल. 6 बॉल 17 देखील परंतु इथे आपण पाहिलं तर डॉट बॉल येतोय. 6 बॉल मध्ये 21 धावांची गरज आहे मॅच जिंकण्याकरिता. आपण पाहिलं तर वॉन्टेड संघाला 6 चेंडू मध्ये 21 धावांचं समीकरण आहे. मोठा पल्ला गाठायचा अजूनही. मोठ्या फटक्यांची गरज आहे. ओमकार मालाड संघ देखील आज खूप चांगला भन्नाट फॉर्म मध्ये पाहिला गेला. खूप काही शेवटच्या दिवसामध्ये देखील खूप काही घडलं गेलं. महिलांच्या संघ देखील महिलांची फायनलची मॅच देखील खूप चांगल्या प्रकारे रंगली गेली. आज ह्याही मॅच मध्ये खूप चांगला खेळ पाहिला गेला. मतांगने पहिल्या इनिंग मध्ये प्रभावित केलं. फायनल मॅच ही संपूर्ण मुंबई चर्चा होणार. उद्या फेसबुकवर इंस्टाग्रामवर आपण पोस्ट पाहणार की कोण देव प्रतिष्ठान जिंकलं. तर अमुक अमुक टीम देव प्रतिष्ठान टीम जिंकली गेली आहे. हेच क्रिकेटचं वैशिष्ट्य आहे. चौकार येतोय आणि हळूहळू मात्र सर्वजण अगदी सेलिब्रेशन काय असतं ते आता थोड्याच वेळात आपल्याला समजेलच. आणि या क्रीडा स्पर्धेची जी ओळख आज सातत्याने मग अशी महिलांची मॅच झाल्यानंतर जे फटाक्यांचा जल्लोष पाहिला गेला. क्रिकेटमय दिवाळी ऐरोलीकरांसाठी क्रिकेटची दिवाळी आपण आता नक्कीच आजमवली गेली. आणि हे क्रिकेट त्यांचं आज वर्ल्ड कप असेल ऐरोलीकरांसाठी. हा आज स्थानिकमधून वॉन्टेड संघ सह्याद्री संघाने देखील खूप चांगली कामगिरी करत असताना या क्रीडा स्पर्धेमध्ये एक छाप सोडली गेली आहे. भव्य दिव्य असा आयोजनाचा सोहळा आज पार पडला. 3 दिवस ज्यासाठी आपण मेहनत घेतली संपूर्ण देवा प्रतिष्ठान.
राज कुसळकर असतील, त्यानंतर साहिल चौगुळे आज संपूर्ण या क्रीडा स्पर्धेवर लक्ष लावून गेले गेले. चौकार येतोय, मॅच सोडणार नाहीयेत. वॉन्टेड संघ भले पराभूत झाले तरी मॅच सोडणार नाहीयेत. तीन चेंडू मध्ये 12 धावांची गरज आहे. पवेत वॉन्टेड संघ धक्का देणार का? रात्रीचे 3 वाजलेत आणि 3 वाजता इतिहास घडवणार का वॉन्टेड संघ? क्रिकेट आहे, अशा अनेक मॅचेस आपण रंगताना पाहिल्या गेल्यात आणि इतिहास अशाच वेळी घडतो, अशाच वेळी अशा अनेक मॅचेस रंगताना पाहिल्या गेल्यात. 3 चेंडू मध्ये 12 धावांची गरज आहे. पवेत सोनू यादव याच्याकडे देखील क्षमता आहे. एक चांगली मॅच संपूर्ण अयोलीकरांसाठी आहे. 3 चेंडू मध्ये 12 धावांची गरज आहे. 3 चेंडू 12 धावा, काहीतरी कर भावा. जर केलंस तर ऐरोली मध्ये तुझीच हवा आणि हवा दाखवावा लागेल. इथे आपण पाहिलं तर थोडस मबलिंग पाहायला मिळालं आणि रन जर आपण पाहिलं तर 1 ने पुढे जाईल. अभिषेक मांडलिया थोडस दडपण होतं जवळ का? फायनलची मॅच आहे, खूप प्रेशर असतो. फायनल सेमीफायनल जेव्हा तुम्ही खेळतात खूप प्रेशर असतं. हा बॉल देखील आपण पाहिला तर पंच दंडित करतात. पहा मॅच अजून संपलेली नाही आहे, परंतु इथे मैदान सोडावं लागेल. बॉल काउंट नाही आहे. प्रत्येक विभागात वेगळं क्रिकेट आहे. काहीकडे बॉल काउंट असतो, काहीकडे बॉल काउंट नसतो. त्यामुळे आज काही क्षण शिल्लक आहेत. देवा प्रतिष्ठान 2022 चॅम्पियन हळूहळू एक नाव खोडत आहेत. एक नाव OMKAR ओमकार मालाड हळूहळू या क्रीडा स्पर्धेवर नाव कोरण्याच्या दृष्टिकोनातून आपण पाहिलं तर सज्ज झालंय. आज गेले कित्येक वर्ष या नावाचा देखील बोलबाला पाहिला गेला. अगदी खूप वर्ष हेही नाव आपण ऐकतोय आणि आज ऐरोलीच्या देखील इतिहासामध्ये आज 14व्या पर्वामध्ये हेही नाव देखील कोरलं गेलंय. देवा प्रतिष्ठान आज तुमच्या आमच्या आवडती क्रीडा स्पर्धा आपण पाहायला मिळतीय. शेवटचा बॉल हा आवाज 3 दिवस आपण ऐकला वन टू गो आणि आज हा शेवटचा आवाज वन टू गो या हंगामातील आणि या वर्षातील. यांनी ही क्रीडा स्पर्धा आपण पाहिलं तर नावावर करत असताना ओमकार मालाड संघ 2022 चा चॅम्पियन संघ ठरतोय. संघ ओमकार मालाड टीम सेलिब्रेशन केलं जात आहे. आज भव्य दिव्य असं हे आयोजन सोहळा पाहिला गेला आणि द्वितीय क्रमांक वॉन्टेड संघ, तृतीय क्रमांक आपण पाहिलं तर सह्याद्री संघ आणि चतुर्थ क्रमांक आपण पाहिलं तर रॉयल चेंबूर या चार संघांनी या क्रीडा स्पर्धेवर नाव कोरलं गेलं गेलं.
मना मनातल्या रे या तू मना मनातल्या रे या तू।